त्यांनी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्या प्रभागातील जनता जागरूक आहे। प्रभाग क्रमांक 19 आणि 20 ला प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 11 मध्ये त्या ठिकाणी त्यांनी डिवाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी 7-8 किलोमीटरचा तो प्रभाग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे सगळं विकृतीतनं झालेलं आहे आणि ह्या विकृतीचा आपण निषेध करतोय। लोकशाहीचा खून करणाऱ्या ह्या सरकारला जनता माफ करणार नाहीये। तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही वाडाचे तुकडे केल्यानंतर याचा या ठिकाणी पराजय, विचारांचा कधी पराजय होत नाही। ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबांना देखील अशा प्रकारे हरवण्यात आलं होतं। हरवण्यासाठी असं जर हातचलाखी करत असाल तर त्याला मी बिलकुल मानत नाही। सध्या तरी मी या ठिकाणी महापालिका आयुक्त जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आपण त्यांच्याकडे आपली बाजू मांडणार आहोत। प्रभागातली लोक आहेत त्यांच्याकडे बाजू मांडणार आहोत। प्रभागातली लोक जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आपण निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि त्यांनी जर त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर निश्चितपणे दुसरं जे पाऊल आहे ते न्यायालयात जाण्याचं आहे। निश्चितपणे तो प्रयत्न केला जाईल। निवडणूक आयोगाने नुकतीच प्रभाग रचना जाहीर केली, परंतु या प्रभाग रचनेत हातचलाखी झाल्याचा आरोप आमदार गणेश नाईक यांनी लावला व या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे। माजी महापौर सुधाकर सोनावणे यांचा देखील प्रभाग विचित्र पद्धतीने विभाजित करण्याचा आरोप लावण्यात येत आहे। द मेट्रोशी बोलताना सुधाकर सोनावणे यांनी सांगितले की घोषित करण्यात आलेली प्रभाग रचना म्हणजे लोकशाहीचा खून आहे। रवाळे प्रभाग क्रमांक 19 आणि 20 हा प्रभाग 3, 4 आणि 11 मध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करून हा 7 ते 8 किलोमीटरचा प्रभाग करण्यात आला आहे। त्यांनी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्या प्रभागातील जनता जागरूक आहे। प्रभाग क्रमांक 19 आणि 20 ला प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 11 मध्ये त्या ठिकाणी त्यांनी डिवाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी 7-8 किलोमीटरचा तो प्रभाग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। याच्या पाठीमागे एकच कारण आहे की ऐरोली विभागामध्ये सर्वात चांगलं शैक्षणिक काम जर कुठे चालत असेल तर ते आंबेडकर नगरमध्ये चालतं आहे। सगळ्यात चांगलं पर्यावरणाचं काम जर कुठं चालत असेल तर साईबाबा नगरच्या त्या डोंगरावर चालतं आहे। हा म्हणून साईबाबा नगरचा डोंगर हा दिघ्याला जोडला आहे। आंबेडकर नगरची शाळा आणि आंबेडकर नगर पूर्ण हे त्या ठिकाणी चिंचवाड्याला जोडलेलं आहे। त्याचप्रमाणे म्हणजे कातकरीपाडा असेल, भीमनगर असेल, गौतमनगर असेल, ही सगळी वसाहती ह्या पावण्याला जोडण्यात आलेल्या आहेत। म्हणजे पावण्यापर्यंत 5 किलोमीटर घेऊन गेलात। जिथे बोलताना काखेत कळसा आणि गावाला वळसा या ठिकाणी शेजारी तुमच्या इवी असताना चिंचपाड्याचा वरचा भाग गवतेवाडी जिथे त्यांना घातक वाटतात मतं ती त्यांनी यादवनगरकडे जोडली, सरप्लस केली आणि इकडचा आंबेडकर नगरचा भाग घेतलेला आहे, त्यांना ती तिथं घेता आली असती। आज आणि यादवनगर जो आहे तो यादवनगर देखील चिंचपाड्याला शेजारी जोडता आला असता। तुम्ही रस्त्याचा बोलत असाल तर मग माझ्याकडे भीमनगरला संभाजीनगर रस्ता पार करून कसं जाते? भीमनगर जर हायवे पार करून पावण्याला कसं काय जाते? सुधाकर सोनावणे यांनी असे देखील सांगितले की हे सर्व कटकारस्थान मानसिक विकृतीतून झालेले आहे। लोकशाहीचा खून करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला जनता कधीही माफ करणार नाही। हे सगळं विकृतीतनं झालेलं आहे आणि ह्या विकृतीचा आपण निषेध करतोय। लोकशाहीचा खून करणाऱ्या ह्या सरकारला जनता माफ करणार नाहीये। तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही वाडाचे तुकडे केल्यानंतर याचा या ठिकाणी पराजय, विचारांचा कधी पराजय होत नाही। ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबांना देखील अशा प्रकारे हरवण्यात आलं होतं। हरवण्यासाठी असं जर हातचलाखी करत असाल तर त्याला मी बिलकुल मानत नाही। माझ्यासाठी नगरसेवक होणं डाव्या हाताचा खेळ आहे। हा भाग वेगळा, 20 वर्ष सातत्याने अपक्ष म्हणून लोकांनी माझ्यावर जो भरोसा दाखवलेला आहे तो भरोसा निश्चितपणे कामामुळे आहे आणि हे कामच तुम्हाला उद्या जे काय आहे ते शिकवणार आहे। त्यांनी असेही सांगितले की सर्वप्रथम ते महानगरपालिका आयुक्तांकडे बाजू मांडणार, त्यानंतर प्रभागातील जनतेकडे देखील बाजू मांडणार, निवडणूक आयोगाकडे देखील जाणार आणि जर तिकडे दाद मिळाली नाही तर पुढचे पाऊल हे न्यायालयात जाण्याचे असेल असेही ते म्हणाले। सध्या तरी मी या ठिकाणी महापालिका आयुक्त जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आपण त्यांच्याकडे आपली बाजू मांडणार आहोत। प्रभागातली लोक आहेत त्यांच्याकडे बाजू मांडणार आहोत। प्रभागातली लोक जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आपण निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि त्यांनी जर त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर निश्चितपणे दुसरं जे पाऊल आहे ते न्यायालयात जाण्याचा आहे। निश्चितपणे तो प्रयत्न केला जाईल।
ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो